फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. राऊंडअपला जात होतो, गोळीचा आवाज ऐकला, पाहतो तर खून झालेला होता. खुण्याला रेड हँड पकडलाय. गुन्हा सिद्ध झाला? नो सर. मग सॉरी सर. वाट घेऊन जा. सावन बोलवा त्यांना. पगरे होय साहेब. डीवी डिटेक्टिव विजय गावचा एक साधा माणूस, स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इकडे आला शहरात आणि डिमांड मधला डिटेक्टिव बनला. पण आपण इकडे भेटू असं अपेक्षित नव्हतं मला. तर नेमकं हे कसं काय घडलं? खर तर हा खून तू का केलास? ओ खरंच हा मी खून केलेला नाही. जेव्हा कधी या शहरात खून होतो तेव्हा तू तिथे उपस्थित असतोस, किंवा त्या खुनाशी तुझा संबंध तरी असतो. यात माझी काय चूक आहे? हवी तर माझ्या डोक्यावरची ही जखम बघा. संशय वाटतो तुम्हाला, तर डॉक्टरांकडून तपासणी करा तुम्ही. अहो ही जखम तेवढीच ताजी आणि तेवढीच खरी आहे. याचा अर्थ ह्याचा अर्थ ह्या खोलीमध्ये माझ्या आणि राघवच्या व्यतिरिक्त आणखीन तिसरा कोणीतरी होता. कदाचित तुमचे हे इन्स्पेक्टर सुद्धा असू शकतात. त्याने माझ्या डोक्यावर मागून जोराने प्रहार केला, मला बेशुद्ध केलं आणि माझ्या रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या काढून राघवचा खून केला. छान सुंदर कथानक. अहो खरं आहे हे. थोडं विश्वसनीय वाटतं. खरं आहे मानलं, पण कथानक थोडं कमजोर आहे. हे बघ डीवी, मी तुला सोडतो, पण याकरता नाही की माझा तुझ्या कथानकावर विश्वास आहे.
यासाठी की मी तुला आधीपासून ओळखतो. जर तू खून केला असतास तर एवढ्या सहजासहजी सापडला नसतास. सगळे पुरावेही नष्ट केले असतेस. एम आय राईट? या राईट. आणि राघवच्या प्रेताजवळ जर मला दुसरा रिव्हॉल्वर किंवा चाकू सापडला असता तर मी ते नक्कीच मान्य केलं असतं. एनिवे यापुढे तू हे शहर सोडून जाऊ शकत नाहीस. ओके ओके. रोजीचा पत्ता कसा काय मिळाला? मला माहिती होता. वा, आज डीव्ही रोजीला भेटायला आलेत. हो. कसं काय? बिकॉज शी इज माय फ्रेंड. हे बघ, तू तिचा कोण लागतोस किंवा ती तुझी कोण लागते हे मी विचारलं नाही. तू तिला इथं भेटायला का आला असं विचारतोय? रोजी माझी मैत्रीण आहे आणि एवढ्या रात्री एखादा मित्र आपल्या मैत्रिणीला भेटायला का जातो? रोमांस, तिला माहिती होतं तू इथे येणार? नाही. मग तू कसं काय इकडे? सहसा मी आणि रोजी बाहेर किंवा डिस्को क्लबलाच भेटायचो आणि आज ती मला भेटली नाही आणि तिचा मोबाईल सुद्धा स्विच ऑफ होता म्हणून मी डायरेक्टली इथे भेटायला आलोय. हो, आय सी. शेवटी रोजीला कधी भेटलास? व्हॉट? रोजी कुठे आहे? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. काल रात्री. किती वाजता? साधारणतः 12:30 वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. नंतर तिचं तोंड नाही बघितलंस? आज जाऊन बघ, रोजी आत आहे.